चंद्रपूर शहरातील पाणी प्रश्नावर चर्चेसाठी आज मनपा सभागृहात विशेष सभा बोलवली होती. मात्र महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले तब्बल पाऊण तास उशिरा पोहोचले. स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी हजेरीच लावली नाही, त्यामुळे आयुक्त संजय काकडे यांच्यासह सर्व नगरसेवकांना ताटकळत राहावे लागले. अखेर विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करीत बहिर्गमन केले. मिशन सेवा कार्यक्रमामुळे उशीर झाल्याचे कारण देत घोटेकर यांनी सभेला सुरुवात केली. शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी जबाबदारी उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे, मात्र शहरातील अनेक प्रभागात नियमित पाणी पुरवठा होत नाही, यासाठी कंत्राटदार जबाबदार आहेत. नगरसेवकांनी मागील आमसभेत हा विषय लावून धरला. त्यानंतर महापौर अंजली घोटेकर यांनी या विषयावर चर्चेसाठी आज विशेष आमसभा आयोजित केली होती. सभागृहात उपस्थित सर्व नगरसेवकांनी तब्बल पाऊण तास प्रतीक्षा केली, मात्र सत्ताधारी येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. यामुळे पप्पू देशमुख, नंदू नागरकर, दीपक जयस्वाल, अशोक नागपुरे, सुनीता लोढिया, मंगला आखरे, अमजद अली, संगीता भोयर, पुष्पा मोन यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत सभेतून बहिर्गमन केले. कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी महापौर अंजली घोटेकर या नियोजित सभेला उपस्थित नव्हत्या, असा आरोप पप्पू देशमुख यांनी केला. चंद्रपुरातील नागरिकांना पिण्याचा पाणी बरोबर मिळत नाही, कंत्राटदाराकडे वारंवार तक्रारी करून कंत्राटाची सोडवणूक होत नाही, पाणी येत नाही म्हटलं की 1,000 रुपये मागतात आणि कंत्राट सोडवण्यासाठी 1,000 रुपये चार्ज घेतात, पाण्याचा अनेक ठिकाणी लिकेज आहे, अशा अनेक तक्रारी वारंवार करूनही ठेकेदाराला सभागृहात वारंवार बोलवूनही ठेकेदार आला नाही, सभागृहाचा अवमान केला. शेवटी आज 16 जानेवारी 2019 रोजी स्वतः माननीय महापौर मॅडम यांनी पीठासीन अधिकारी म्हणून विशेष सभेचं या ठिकाणी आयोजन केलं. याच्यापूर्वीच्या सभेंमध्ये आमसभेंमध्ये ठेकेदार आला नाही आणि विशेष सभा बोलवली त्याची ठेकेदार आला पण माननीय महापौर मॅडम, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती आली नाही. हे काय गौडबंगाल आहे, त्याच्यावर कारवाई होत नाही. 4 वर्षे झाले, त्याने हप्ता भरला नाही, कराराचा भंग केलेला आहे, तो कंत्राटदारांना पगार देत नाही, बरोबर पाणी देत नाही, महानगरपालिकेला पैसे देत नाही, पाणी पुरवठ्याचं काम त्याच्याकडे आहे, पैसा तो कमवतो, रात्रंदिवस आमचे अधिकारी त्याच्यावर पाण्याच्या टाकीवर नियंत्रण ठेवतात, अधिकारी आमचे काम करतात, पैसा तो घेते, विशेष सभेला उपस्थित होत नाही महापौर मॅडम. या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सभागृहातून वॉकआउट केलं. 1 वाजताची सभा, 2:15 वाजेपर्यंत मॅडम महापौर मॅडम आल्या नाही आणि जेव्हा आम्ही आज वॉकआउट केलं तेव्हाच नेमक्या माननीय महापौर मॅडम या ठिकाणी उपस्थित कशा झाल्या, हे कोणतं गोडबंगाल आहे, यामागचं गुपित काय, हा आमचा प्रश्न आहे. पाणी प्रश्नावर सत्ताधारी गंभीर नाही आहेत, जाणीवपूर्वक ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत आणि चंद्रपूरच्या घरांच्या तोंडचं पाणी पडवण्याचा पाप या भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केला, असं आमचं. शहरातील पाणी प्रश्न निर्माण होण्यासाठी कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप संजय कंचरलावार, रवी आसवानी, संदीप आवारी, सुरेश पचारे, सविता कांबळे यासह अन्य नगरसेवकांनी केला. त्यानंतर कंत्राटदार योगेश समृत यांनी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच वीज दरात वाढ झाली, कमी दरात योजना चालविणे कठीण आहे, त्यामुळे वाढीव रक्कम देण्याची मागणी समृत यांनी सभागृहाकडे केली. इरई धरण तुकुम परिसरात नवीन पंप बसविण्यात आला आहे, लवकरच नियमित पाणी पुरवठा होईल असे समृत यांनी आश्वासित केले. त्यानंतर महापौरांना उशिरा आल्याबद्दल विचारणा केली असता पालकमंत्र्यांनी एखादा कार्यक्रम आयोजित केल्यास प्रोटोकॉलनुसार हजर राहणे गरजेचे आहे, सभेला उशीर झाल्याने महापौरांनी दिलगिरी व्यक्त केली. हे एकदम चुकीची गोष्ट आहे, विरोधक आहे ते, त्याच्यामुळे त्यांना काहीही बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आज शहरामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदयांनी मिशन सेवा हा उपक्रम घेतलेला होता, त्याच्या ठिकाणी हजारो विद्यार्थी आले होते आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता स्पेशली काही अधिकारी बोलवले होते, ज्याच्यामध्ये जे महाराष्ट्राचे सर्वांना जाणकार असलेले विश्वास नांगरे पाटील हे सुद्धा आलेले होते. आणि त्याच्यामुळे पालकमंत्री ज्या सभेमध्ये राहतात त्या ठिकाणी महापौरांना उपस्थित राहणे हा माझा प्रोटोकॉल होता आणि म्हणून मला त्या बैठकीतून उठता आलं नाही. पण तरी मी मेसेज दिलेला होता की आपण सभा सुरू करावी आणि मी त्या ठिकाणाहून जसं सभा संपली, तिथली मीटिंग संपली,
लगेच मी धावपळ करत या ठिकाणी पालिकेत आली आणि जेवढे विरोधी लोक होते तेवढे सगळे इथंच होते. मला या सभागृहातच सापडले ते सर्व. मी त्यांना विनंती केली की आपण आता, मी त्यांची माफी पण मागितली की मला उशीर झाला या कारणास्तव, पण आपण आता घेऊया. पण मला असं वाटतं की त्यांना कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये किंवा नागरिकांना जी काही पाण्याची समस्या होती त्याच्यावर चर्चा करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. फक्त हंगामा खडा करणं हा त्यांचा मकसद आहे.